आष्टी तालुक्यातील कडा येथे कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने ज्यांना घरदार नाही व कुठलाच आसरा नाही असे बाहेरून आलेले औषध विक्री करणारे तसेच भिल्ल आणि पारधी व निराधार लोक आहेत त्यांना कुठलाही आसरा नाही। यावेळी शंकर देशमुख दररोज सकाळी 11 वाजता 7 दिवसापासून तब्बल 50 भुकेलेल्या व्यक्तींची ते अन्नाची भूक भागवत आहेत। 1 क्विंटल तांदूळाची घरेच दर्जेदार खिचडी तयार करून ते वाटप करत आहेत। तसेच जितक्या दिवस हे आपणास शक्य आहे तितक्या दिवस हा उपक्रम राबविणार असल्याचे शंकर देशमुख झुंजार नेताशी बोलताना सांगत आहेत। लॉकडाऊनमध्ये गोरगरीब आणि मानसिकदृष्ट्या जे कमकुवत लोक आहेत अशा लोकांचा जेवणा खाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता आणि या लोकांना आपण 2 घास भरवले पाहिजेत। आपली राष्ट्रीय कर्तव्य आहे मोदीजींनी आणि या जिल्ह्याच्या खासदार प्रीतमताई मुंडे यांनी सांगितलं की माझ्या जिल्ह्यामध्ये कोणीही उपाशी झोपता कामा नये आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तो विडा उचलला पाहिजे आणि म्हणूनच या सर्व गोष्टींचा विचार करून गेल्या 7 दिवसापासून कडा आणि परिसरातील जे बाहेरगावून लोक आलेले आहेत त्यांची खाण्यापिण्याची सोय नाही आहे अशा लोकांसाठी आणि मानसिकदृष्ट्या जे कमकुवत आहेत अशा लोकांना आम्ही गेल्या 7 दिवसापासून खिचडी आणि तत्सम असं अन्न देण्याचं काम उपक्रम या ठिकाणी सुरू केलेलं आहे।